आर्या काय कहे रोहित कसा आला नाही जेवायला अजून? अगं तो फोनवर वगैरे बोलत असे. काय म्हंटल होत मी? त्याच्या हातात फोन आहे. काय म्हणते? कंप्लेंट करत होती तुझी कि तू सतत फोनवर बोलत असतोस, जेवायचंही भान नसतं. अच्छा आतापासून कंप्लेंट वगैरे करायला लागलीस तू? ते राहू दे, जेव्हा तुम्ही आता. अरे दादा आले नाहीत का अजून ऑफिस मधून? आज नाही, ते बाहेर गेलेत. नाही मग उशिरा येणार असतील तर मी थांबतो त्यांच्यासाठी जेवायला. अरे बाहेर म्हणजे बाहेर गावी गेलाय. तू जेव ना. हो का, कुठे? अरे दादा अलिबागला गेलाय. अलिबागला गेलाय? अलिबागला का? माहित नाही मला, कुठल्या तरी कामासाठी गेले असते. कधी गेले? सकाळीच गेले. आणि परत कधी येणार? संध्याकाळपर्यंत येतील परत. असे अचानक कसे काय अलिबागला वगैरे? अरे कोणत्या तरी कामासाठी गेला असेल. तू काळजी करू नको, जेव तू. पण असे नेहमी जातात अलिबागला की आजच गेले? रोहित अरे एवढ्या वेळात किती प्रश्न विचारतोयस तू? चला जेवा आता. हा विश्वमोहन अचानक अलिबागला का गेला? त्याला माझ्याबद्दल काही कळलं तर नसेल, आणि जर कळलं असेल तर मोठा प्रॉब्लेम होईल. रोहित जेवत का नाहीयेस तू? नाही काही विशेष नाही, मी जरा जाऊन. अरे जेवणावरनं कुठे उठतोयस? आणि म्हणे काही विशेष नाहीये. नाही अगं, एक फार महत्वाचा फोन करायचा राहिलाय माझा, मी करून येतो फोन करून. पटकन तू आधी जेवून घे. बस बस म्हणते ना, आधी जेवून घे. तुला औषधं पण घ्यायची आहेत.